नवे पत्रकारांनी त्याचे मतलब कुठे विचारू नये आणि दाखवू नये. सर सात तारखेला उद्धव ठाकरे मोबाईल जाणार आहेत. आपण जाणार मध्ये घेऊ नको. सहा तारखेला बारसोला जाणार. संघर्ष होईल सर असे मला माहित नाही. मी जाणार, मी समर्थन द्यायला झालो की मला तो उद्योग प्रकल्प कोकणात हवाय. 1.5 लाख कोटी रुपये खर्च होणार, तरुण तरुणांना नोकऱ्या मिळणार, अनेक छोटे छोटे उद्योग तयार होणार, हॉस्पिटल कॉलेज अनेक उपक्रम सुरू होतील, असा प्रकल्प मला कोकणात हवाय. उद्धव ठाकरेंचं काय करतो सगळ्यात नको म्हणतो. विनायक राऊत सगळीच तिथे विरोध आला. बेकार म्हणजे सध्या कामधंदा नाही एकदम तिथपर्यंत पोहोचला. सर आपण आता मंगळवेढ्याच्या जनतेला आव्हान केलं की उद्योग आम्ही तुम्हाला मदत करतो, पण इथले बँकिंग सेक्टर तुम्हाला काय करायचं? बँकेला प्रपोजल आमच्या थ्रू जाणार आणि आमच्या डिपार्टमेंट थ्रू गेल्यानंतर आम्ही बोलू बँकेशी. नारायण राणेच्या सहीने आलेलं नाकारू नका. 44 साखर कारखाने आता सांगितलं कोट्यावधी जी उलाढाल होती. शेतकऱ्यांना मात्र जेमतेम पैसे मिळतात पिछाडीवर जातो. याच्यासाठी मेळावे पत्रकारांनी कधी आंदोलन छेडलं चालवलं का नाही करत? किती मिळालं पाहिजे? अभ्यास केला या दिवसापासून या वर्षी 23-24 ला किती कमीत कमी तणामागे मिळावे? तुम्ही बाजू घेत नाही, आम्ही घेऊ. मी तुमच्या तुमचे जे विचार आहेत, पैसे जे कमी मिळत आहेत, तर मी त्यामुळे केंद्र आणि राज्यात दोन्ही ठिकाणी ते पैसे अधिक मिळावे मी प्रयत्न शरद पवार जोशी चार दिवस झाले विचार करू काय ते विचार करू आणि ते कोण त्यांचेच कार्यकर्ते लोक आपतात ते जे लोक आपत ते काही दिवसापूर्वी बीजेपीच्या दरवाज्यात उभे होते प्रवेशासाठी तेच रडताना पाहिले मी तिथे. मी काय म्हणणार नाही ढोंबिंग काय, पण मला एवढंच वाटतं शरद पवारने घेतला निर्णय आहे तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे आणि पक्षासंबंधी घेतला आहे आणि त्यांच्यावर लेख पण आज आलाय लोकसत्ताका अनेक ठिकाणी आलाय. जरा वाचा ना नंतर मला विचार. मला माहिती अनेक जण बोललो जयंत पाटीलचं नाव घेतलं अजित पवार साहेबांच्या सीमारेषेवर ज्या पद्धतीने त्यांनी उद्धव ठाकरे काढलेले शरद पवारांनी स्वतः त्यांच्या दोन वेळा मंत्रालयात माझ्या माहितीप्रमाणे 1 वेळा गेले आणि 2.5 तास बसले बघा. 2.5 तास फक्त याविषयी मी एकनाथ शिंदे झाल्यानंतर मी पहिल्यांदा गेलो मंत्रालयात सहा माळ्यावर. तिथल्या स्टाफने सांगितलं मागचे मुख्यमंत्री 2.5 तास फक्त आले. त्याच्यामध्ये पवार साहेब असं पण म्हणतायत की भाजप ही राष्ट्रवादीला सोबत घेण्यासाठी इच्छुक होती, शिवसेनेला सोबत घेण्यासाठी इच्छुक नव्हती. त्याच्यात पुढे माझं पण नाव आहे काहीतरी लिहिलं आहे माझ्याबद्दल पण ते सांगत नाही. आघाडीची वजन मोठ संपणार का? आघाडीची वजन मोठ आघाडीची आपोआप सुटली.